काही चेहरे बदलले वधाडी वाढवली म्हणून दिगेसाहेब होता येत नाही शिवसेना मागची चार अक्षरं काढली की तुमची किंमत शून्य आहे ही शेवटी ब्लॅकमेलिंग गेले किती वर्ष चालू होती ठाण्याला गद्दारीचा दुसऱ्यांदा कलंक लागलेला आहे गद्दारांना क्षमा नाही आणि त्यानंतर ती ज्या गद्दाराची हत्या गद्दारा झाली दिगेसाहेबाच्या हंटरचा प्रसाद मला वाटतं कित्येक लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी खाल्लेला आहे कोणाच्यात हिंमत नाही की राजन विचारायला हे विचारायची मला वाटतं ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांची दोन मुलं त्या ठिकाणी गेल्यानंतर जी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला मी साहेबांचं मला निरोप आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा मी सभागृह नेतापद आहे हे जर त्यांना आता दिलं तर मला वाटतं ते काम करण्यासाठी बाहेर येतील आणि लोकांच्या ह्या सर्व ह्याच्यामध्ये ते स्वतःचं दुःख विसरतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण माझं सभागृह नेत्याचं पद मी दिगेसाहेबांनी सांगितल्यानंतर लगेच त्यांना सुपूर्त केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रत्येक काळामध्ये विचारे त्यांच्या सुखदुःखामध्ये हा होता शेवटपर्यंत त्यांची आमदार पहिली जी आमदारकी त्यांना मिळाली त्यांना माहिती आहे ती आमदारकी त्यावेळेस सतीश प्रधान यांना त्यावेळेला डिक्लेअर झाली होती पण तशा परिस्थितीमध्ये मोठ्या साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी त्यावेळेला दिले त्यावेळेचा पण साक्षीदार मीच होतो ज्यावेळेला मी महापौर म्हणून त्यावेळेला महापौर होतो मी नुकतीच लोकसभेची निवडणूक लागली होती महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सीट डिक्लेअर झाले पण ज्या ठाण्याने पहिली सत्ता दिली त्या ठाण्याचं बाळासाहेबांना एवढं दुःख झालं होतं की तिथे उमेदवार म्हणून लढवायला कोण तयार नाही एकनाथ शिंदेना विचारलं तुम्ही लोकसभा लढवा कारण तुम्ही जिल्ह्याचा कारोबार आखताय कारण समोर होते आपले सन्माननीय संजीव नाईक त्यानंतर आनंदरेंना विचारलं ते म्हणाले नाही त्यानंतर प्रताप सरनाईक यांना विचारलं नाही मग आता तो बॉल आला माझ्याकडे मग मा आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मला फोन केला hmm. राजन तुला लोकसभा लढायचे बोला साहेब आपला आदेश म्हटलं hmm. तू तु कोणतरी एक मर्द सापडला की त्या की ठाण्याची सीट लढण्यासाठी हे झाल्याबरोबर लगेच आमचे महाशय लगेच त्यांनी ते सुरुवात केली की राजन विचारे का नको मग हा का चांगला पाहिजे हे सुरू केलं त्याने आणि त्यावेळेस माझा काही चॉईस नव्हता त्यावेळेला की खासदार की लढवायची की आमदार फक्त मोठ्या साहेबांचा आदेश आणि त्यावेळेला मग ते उमेदवारी त्यांच्या सांगण्यानुसार दिली त्यावेळेसुद्धा त्यांनी सांगितलं की हा उमेदवाराला जर निवडून नाही आला तर आम्ही राजीनामे देऊ परंतु काही नाही उमेदवार मोठ्या मताधिकानी पडला आणि मग त्यावेळेला मला साहेबांनी बोलून घेतलं परत आणि सांगितलं ठाणे शहराची आमदारकी लढायची त्यावेळेसुद्धा हे आडवे आले होते ठाण्यातून मी लढणार तर साहेबांनी सरळ सांगितलं ठाण्यातून राजन विचारी लढेल शहरातून आणि तुम्ही कोपरी पाचपाकडून लढायचं आणि त्यावेळेला मी लढलो त्या ठिकाणी निवडून आलो आणि नंतर मग मी ज्यावेळेला साहेब लीलावतीमध्ये ॲडमिट होते माझी आमदारकी जी पाच वर्ष पूर्ण होत होती आणि लोकसभेची निवडणूक लागणार होती परत मला रवी मात्रेचा फोन आला साहेबाने तुला लीलावतीमध्ये बोलवलं आहे मी लिलावतीमध्ये गेलो साहेब म्हणाले राजन तू शब्द दिला अरे तुमच्याकरता आम्ही जीव देऊ हो साहेब हे शब्द काय घेऊन बसला आहे मग त्यावेळेला मी दोन हजार चौदाला ती निवडणूक लढलो आणि त्यावेळेला मोठ्या मताधिकानी निवडून शिवसेना या टप्प्यावर आत्ता ज्या संघर्षाच्या काळातून जाते आहे ज्या पद्धतीने आत्ता शिवसेनेमध्ये सत्तांतराच्या निमित्तानं झालेल्या घडलेल्या घडामोडी होत्या काय होत्या वेळेला किती यातना होतात तुम्हाला ठाण्याला गद्दारीचा दुसऱ्यांदा कलंक लागलेला आहे म्हणजे वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यावेळेला प्रकाश परांजपे महापौर पदाच्या निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेला पहिली गद्दारी झाली तीन मतं आपली फुटल्यामुळे आपला होणारा महापौर त्यावेळेस झाला नाही आणि तेवढा मोठा विश्वासघात झाल्यानंतर जिल्हाप्रमुख त्यावेळेस धर्मवीर आनंद दिगेसाहेब होते हे घटना झाल्यानंतर घेऊन बाळासाहेबांकडे गेले आणि त्या बाळासाहेबांनी म्हणाले तुझा राजीनामा कशाला का तुझं काय दोष आहे असं करा की सर्वांचा राजीनामा घेऊन टाका आणि बिचारे त्यावेळच्या शिवसैनिकांनी जो बाळासाहेबांनी आदेश दिला होता दिगेसाहेबांनी आदेश दिला होता तो तंतोतंत पाळून त्यावेळेला तीस लोकांनी राजीनामे त्या ठिकाणी सादर केले आणि त्यावेळेला मला वाटतं म सत्ता आपल्या हातून त्यावेळेला गेली आणि त्यावेळेलासुद्धा तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की त्यांना जेव्हा अटक झाली त्यांना टाडामध्ये दोन वर्ष ते तुरुंगात होते त्यावेळेला त्यांनी एक वाक्य त्यावेळेला म्हटलं होतं मला वाटतं लोकप्रभेला लोकप्रभा या मासिकामध्ये राऊत साहेबांनी त्यावेळेला ती मुलाखत त्यावेळेला छापली होती त्यामध्ये त्यांनी हे दिलं होतं की गद्दारांना क्षमा आहे आणि त्यानंतर ती हत, हत्या ज्या गद्दाराची हत्या झाली आणि त्यानंतर हे जे काय रामायण घडलं साहेब दोन वर्ष टाडामध्ये आत्मदेव होते तुम्ही इतकं सगळं सांगताय मग आत्ता जर दिघे साहेब असते तर कसे व्यक्त झाले असते हो या परिस्थितीवर मला वाटतं दिघे साहेब आता असते ते तर हे ही गोष्ट घडलीच नसते आणि असते तर एवढी वेळ पण आणून दिली नसते कारण दिगेसाहेबांचं तुम्हाला माहीत नसेल दिगेसाहेबाच्या हंटरचा प्रसाद मला वाटतं की कित्येक लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी खाल्लेला आहे आणि ती त्यांची ते एक आदरयुक्त भीती होती एक व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी ते व्यक्त व्हायचे कामाची वेगळी पद्धत होती हां उद्धवसाहेब आमचा सरळ साधा माणूस त्यांनी बावीस वर्ष साहेब गेल्यानंतर त्या माणसावरती विश्वास ठेवला एक माणसाकडे संपूर्ण ठाणे जिल्हा हा सोपवला होता आणि सर्व जे काय पद त्यांना म्हणजे शाखा प्रमुख सभागृह नेता त्यानंतर आमदार की त्यानंतर तुम्हाला म्हणतो पालकमंत्री संपर्क प्रमुख शिवसेनेचा नेता म्हणून पण त्यांना त्यांना दिलं अरे काय दिलं नाही तुम्हाला आणि त्या विश्वासाचा विश्वासघात त्या ठिकाणी केला गेला दुर्दैव आहे एवढं सर्व देऊनसुद्धा जर मला वाटतं तुम्हाला एवढं भरभरून दिल्यानंतरसुद्धा जर अशा पद्धतीने जर तुम्ही त्याचा विश्वासघात करत असाल तर मला वाटतं परमेश्वर कधीच माफ करू शकत नाही काही जण असंही म्हणतात की आम्ही पट्ट शिष्य होतो दिगेसाहेबांचे तर खरं खरी परिस्थिती काय होती हो दाढी वाढवली म्हणजे साहेब होतो असं काही नाही साहेब हे व्यक्तिमत्व हे एकदाच होऊ शकतो असं व्यक्तिमत्व होणे नाही आणि त्याची कोण डुप्लिकेटगिरी करूनसुद्धा काही चेहरे बदलले व वाढवली म्हणून दिघेसाहेब होता येत नाही किंवा बाळासाहेब होता येत नाही ते त्यासाठी तशी कामं करावं लागतात आता काय चाललं खुर्ची करता काम करतो आहे आपण आज आपल्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम करतो आहे आपण म्हणजे दिघेसाहेबांनी कधी कोणाला उद्ध्वस्त केलं नाही साहेबांनी घडवलं दिगे साहेबांनी तर सर्व जाती धर्माच्या लोकांना मी हेगडे साहेबांचं उदाहरण दिलं वसंत डावकरेंचं उदाहरण दिलं राजकारण सगळं द्वेषाकडे चाललं आहे असं वाटतं तुम्हाला वाटतं आता हाय आताचं राजकारण आहे साहेब एकदम घनेडं राजकारण चालू आहे चांगली माणसं ह्याच्या पुढे या राजकारणात येणार नाही ज्यांनी तुम्हाला घडवलं त्या त्याला, त्याला तुम्ही संपवलं निघालेल अरे ही संघटना आज या संघटनेला सत्तावन्न वर्ष झाली पूर्ण आ, आज या सत्तावन्न वर्षामध्ये कित्येक शाखाप्रमुख कित्येक लोकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत त्या ठिकाणी कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊन आज संघटनेकरता बिचारे काम करत आहेत दिवस दिवसरात्र त्यांनी कधी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही परंतु या चार अक्षरासाठी रात्र तो मेहनत करत होता आज कित्येक लोक बिचारे आज हयात नाहीत अशा लोकांच्या आता आमच्याकडे ठाण्यामध्ये शाखा शाखा बांधली चाळीस वर्षापूर्वी उद्घाटन केलं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने त्यावेळेस दिगेसाहेब होते त्या शाखेवरती कब्जा करायला गेले धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचं आनंदाश्रमचं नाव काढून त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावलं तुम्हाला लाज तरी वाटते का तुम्हाला हां अरे जनाची नाही मनाची तरी तुम्ही लाज राखली पाहिजे आज काय चाललंय तुम्ही काय कुठला अजेंडा तुमचा चालू आहे शिवसैनिकांना संपव ह्यासाठी तुम्ही हे केलं होतं तुम्हाला जेव्हा हे समजलं कोण कोण लागली तेव्हा तुम्ही काही प्रयत्न केला नाही मला वाटतं जो उद्धवसाहेबांनी विचार केला तोच मी मनात विचार केला कारण ही शेवटी ब्लॅकमेलिंग गेले किती वर्ष चालू होती हा मला वाटतं दुसरा प्रयत्न आहे पहिला पण प्रयत्न काहीतरी झाला होता काँग्रेस जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि हा दुसरा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न मला वाटतं गेले दीड दीडून दोन वर्षापासून सुरूच होता पण मग तुम्हाला कधी आमिष दाखवण्याचा प्रयत्न नाही झाला मला वाटतं राजन विचारे हा कडवा शिवसैनिक आहे आणि कोणाच्यात हिंमत नाही की राजन विचारेला हे विचारायचे कळलं की नाही आणि त्यांना माहिती आहे हा आमिषाला बळी पडणारा नाही आहे कारण आम्ही जे काय आमच्या खानदानीमध्ये आमचं जे रक्त आहे हे वेगळ्या प्रेरणेने आमच्या आईवडिलांचे संस्कार आणि ज्यांचं गुरु म्हणून आम्ही बोलतो ते बाळासाहेब असतील किंवा साहेब असतील यांच्या सानिध्यात आम्ही राहिलेले लोक आहोत निष्ठा काय असते ती ह्याने आम्हाला शिकवायची गरज नाही किंवा आमची परीक्षा घेण्याची पण गरज नाही हा गद्दारीचा शिक्का घेऊन शेवटी जायचं आहे का सांगा मला किती आहे सर्वच कमवलेलं इथं खाली ठेवूनच जाणार आहे पण जो गद्दारीचा जो धब्बा आहे तो तुम्ही पुसू शकता का सांगा मला जो विश्वासघात केला अख्ख्या देशाने बघितलं आहे ते तीच देशांनी दखल घेतली म्हणतात एकोणीसशे सदुसष्ट साली ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता ही ठाण्याने दिली ते कोणाच्या विश्वासावरती आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे सदुसष्ट साली ज्यावेळेला वसंतराव मराठे हे पहिले नगरपारि परिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून त्यावेळेला निवडून आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता देणारी कुठलं शहर असेल तर ते ठाणे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान त्यावेळेला निवडून आले एक ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली या नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सतीश प्रधान पहिले प्रथम नागरिक प्रथम महापौर म्हणून होण्याचा मान त्यांना मिळाला शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना आणि त्यानंतर ही घोडदौड सुरू झाली कोणाला आमदार केलं कोणाला नगरसेवक केलं कोणाला खासदार केलं हे जे काय मिळालं आहे हे कोणाच्यामुळे मिळालं आम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादांच्यामुळे मिळालं उद्धवसाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालं शिवसेना मागची चार अक्षरं काढली की तुमची किंमत शून्य आहे